भरदुपारी ढोरेसाहेबांची झोप मोड करून त्यांच्यासोबत मी निघालो फोटोग्राफीसाठी मोठ्या नहराकडे. नहरातून पाणी वाहत होते तर त्यावरून रिफ्लेक्ट होणाऱ्या किरणांमुळे झाडांची पाने चमकत होती. सध्या स्वर्गीय नर्तक म्हणजेच इंडियन पॅराडाईज फ्लायकॅचर या पक्ष्यांचा सीझन चालू आहे. या भागात ते बऱ्याच प्रमाणात भेटतात. समोरूनच पांढऱ्या पॅराडाईज फ्लायकॅचरचा थवा उडत गेला तेव्हा अर्पितने आपल्या कॅमेराने त्यांना क्लिक केलं. हे फ्लायकॅचर तांबूस तपकिरी रंगाचे असतात. शेपटी लांब आणि डोके काळे असते. पूर्ण वाढ झालेल्या नराचा रंग पांढरा असतो. नंतर समोर एका फांदीवर दिसला गांजा. आमच्याकडे ड्रॅगन फ्लायला गांजाच म्हणतात. समोर गरुडे दिसले. एका जागी रक्तगुंजाचे वाडके झाड दिसले पण ते झडून गेले होते. धनप्राप्तीसाठी 21 दाणे जवळ ठेवावे असं म्हणतात. तर मी जमा करायला गेलो तर मला 10 दाणे मिळाले. शायद मला अर्धीच धनप्राप्ती होणार होती. समोर पॅराडाईज फ्लायकॅचरचे घरटे दिसले पण पक्षी काही दिसला नाही. थोडा वेळ वाट बघूनही तिथे काही हालचाल दिसली नाही. नहराजवळील लाईन टावरच्या बाजूने 4 मोर दिसले पण मोबाईल खिशात आणि कॅमेरा बॅगेत होता. मी जशी गाडी थांबवली तसे सगळे उडाले. भाऊ कसा वाटतंय मोर पाहून पण फोटो नाही निघले. समोर सुगरणीचे 9-10 घरटे दिसले. काही बारीक पक्षी मस्त एन्जॉय करत होते. एक माकड आपला ग्रुप सोडून एकटाच मजे करत होता. अकेलाही मैं सब पे पड़ रहा भारी पूरी इंडस्ट्री खिला बंडा जीरेला है. एका पक्षाला आंघोळ करताना बघितलं आणि मग आमची सफारी संपवली.